वेरी गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण उतींचे प्रकार बघत होतो. त्यामधील आपण दोन युती बघितल्या, अभिस्तर युती आणि संयोजी युती. आता यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या दोन युती राहिलेल्या आहेत, स्नायू युती व चेता युती, यांचा अभ्यास करणार आहोत. तर बघूया स्नायू युती. स्नायू युती हे आकुंचन शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनापासून स्नायूतंतू व स्नायू ऊती बनतात. म्हणजे बघा, स्नायू ऊती कशामुळे बनतात, तर आकुंचन व शिथिलीकरण, शरीरामध्ये जे आकुंचन व शिथिलीकरण होते आकुंचन व शिथिलीकरण होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची होणाऱ्या संकोची प्रथिनांपासून शिथिलीकरण होणाऱ्या संकोची प्रथिने जी असतात त्या प्रथिनांपासून स्नायू ऊती तयार होत असते. पुन्हा एकदा बघा, स्नायू ऊती कशापासून होते, तर आकुंचन व शिथिलीकरण होणाऱ्या संकोची प्रथिनांपासून तयार होणाऱ्या ऊतींना स्नायू ऊती असे म्हणतात. आता आकुंचन म्हणजे काय? समजा आपला जो हा हात आहे, हा हात आपण कोपरापासून वळवला म्हणजे हाताचे आकुंचन झाले, आणि पुन्हा आपण हात हा सरळ केला म्हणजे हाताचे शिथिलीकरण झाले. तर ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये जी प्रथिने मदत करतात त्या विशिष्ट प्रथिनांनाच आपण स्नायू ऊती असे म्हणतो. तसेच या स्नायू ऊती स्नायूतंतूच्या लांबट पेशींपासून बनलेल्या असतात. म्हणजेच ने स्नायूतंतू असतात आपल्या स्नायूमध्ये, जे तंतू असतात त्यांना आपण स्नायूतंतू असे म्हणतात, आणि हे स्नायूतंतूंच्या लांबट पेशींपासून स्नायू ऊती तयार झालेले असतात. स्नायू ऊतींच्या स्नायूतंतूंच्या लांबट पेशींपासून स्नायू ऊती तयार झालेल्या आपल्याला दिसून येतं. या पेशीतील संकोची प्रथिनांच्या आकुंचन व शिथिलीकरणामुळेच स्नायूंची हालचाल होते. म्हणजे यामध्ये जी संकोची प्रथिने आहेत त्या प्रथिमुळेच आपण शरीराचा एखाद्या भागाचे आकुंचन करू शकतो किंवा त्याचे शिथिलीकरण करू शकतो. म्हणजे आपण एखादा आपले हात पाय जे वळतात ते कशामुळे वळतात, तर आपल्या या स्नायू ऊतीमध्ये जी संकोची प्रथिने आहेत त्यामुळेच आपण हातापायांची हालचाल करू शकतो, ते वाकवू शकतो, पुन्हा सरळ करू शकतो. त्यानंतर बघा, स्नायू ऊतीचे एकूण तीन प्रकार पडतात, पट्टकी स्नायू, अपट्टकी स्नायू आणि हृदय स्नायू. तर आता बघा, मी ते लिहिते. ह्यामध्ये हे जे स्नायू ऊतीचे प्रकार आहेत त्याच्यातील सुद्धा फरक स्पष्ट करा हे विचारले जातात. त्याचा एक चार्ट आहे, हा चार्ट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. स्नायू ऊतीचे प्रकार, याचे एकूण तीन प्रकार आहेत. पहिला आहे पट्टकी स्नायू, पहिला जो आहे तो पट्टकी स्नायू. दुसरा आहे तो अपट्टकी स्नायू. आणि तिसरा आहे तो हृदय स्नायू. आता यामध्ये बघा, याच्या पट्टकी स्नायू याच्यामध्ये ज्या पेशींचा आकार, तिन्ही स्नायूंमध्ये पेशींचा आकार कसा असतो, त्या कुठे आढळतात, त्यांचे स्वरूप काय आहे आणि त्या कशासाठी उपयोगी होतात ते आपण बघूयात. मग याच्या ज्या पेशी असतात त्यांचा आकार लांब दंडगोलाकार अशाखीय व बहुकेंद्रकी, म्हणजे ह्या एक केंद्रकी नसतात तर यांना एकापेक्षा जास्त केंद्र असते म्हणून त्यांना बहुकेंद्रकी असे म्हणतात. त्यानंतर ह्या ज्या अपट्टकी स्नायू आहेत त्यांच्या पेशी कशा, तर दोन्ही टोकांना निमुळत्या लहान
दोन्ही टोकांना निमुळत्या लहान अशाखीय व एककेंद्रकी अशाखीय व एककेंद्रकी पेशी असतात. आता हृदय स्नायू यांच्यामध्ये ज्या पेशी असतात त्या दंडकोलाकार शाखीय व एककेंद्रकी दंडगोलाकार शाखीय व एककेंद्रकी अशा स्वरूपाच्या असतात. त्यानंतर यातला दुसरा घटक आहे त्यांचे स्वरूप, म्हणजे या स्नायूंचे स्वरूप कशाप्रकारे असते, कशाप्रकारे ते शरीरामध्ये आपल्या आढळून येतात. त्यामध्ये बघा, यावर स्नायूवर गडद व फिक्के पट्टे असतात. गडद व फिक्के पट्टे आणि हाडांना जोडलेले असतात. हे स्नायू हाडांना जोडलेले असतात, त्यामुळेच त्यांना कंकाल स्नायू असे म्हणतात. तसेच या स्नायूंची जी इच्छा, या स्नायूंची हालचाल त्यांच्या इच्छेप्रमाणे होते म्हणून त्यांना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. ऐच्छिक स्नायू असे म्हणतात म्हणजे बघा, आपल्याला जेव्हा आपल्या शरीराची हालचाल करायची असेल तेव्हाच आपण ती करतो, ज्यावेळेस आपल्याला गरज नसते त्यावेळेस आपण शरीराची हालचाल करत नाही. त्यामुळे अशा स्नायूंना ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. त्यानंतर अपट्टकी स्नायू बघा, यांच्यावर गडद व फिक्कट पट्टे नसतात. त्यानंतर हे अनैच्छिक स्नायू, यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात कारण शरीराच्या आतील भागामध्ये ज्या क्रिया होतात त्या क्रिया या स्नायूंच्या इच्छेनुसार होत नाहीत. या स्नायूंचे त्यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसते म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. या अनैच्छिक स्नायूमध्ये अन्ननलिका व रक्तवाहिन्या हे घटक येतात. त्यानंतर हृदय स्नायू, त्यांचं स्वरूप बघा, स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. या स्नायूंवर गडद व फिके पट्टे असतात. त्यानंतर हृदय या स्नायूंनी, हृदय ह्या स्नायूंनी बनलेले असते. या स्नायूंच्या हालचालीवर आपले नियंत्रण नसते परंतु लयबद्ध पद्धतीने आकुंचन व शिथिल हे स्नायू होत असतात. म्हणजे ज्या स्नायूंपासून हृदय बनलेले असते त्या स्नायूंना आपण हृदय स्नायू असे म्हणतात. आणि हे हृदय स्नायू काय करतात तर लयबद्ध पद्धतीत आकुंचन व शिथिल होत असतात. लयबद्ध आकुंचन व शिथिलीकरण. त्यानंतर बघा पुढे यांची कार्य काय आहेत. तर पट्टकी स्नायूचा वापर आपण करतो हातपाय हलवणे, धावणे, बोलणे या शरीराच्या हालचाली घडवून आणण्यासाठी पट्टकी स्नायू वापरतात. त्यानंतर अपट्टकी स्नायू पापण्यांची उघड झाप, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांचे आकुंचन व शिथिलन घडवतात. हे कार्य अपट्टकी स्नायू करतात. आणि तिसरं आहे हृदयांचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणण्याचे जे काम आहे ते हृदय स्नायू करत असतात. म्हणजे बघा, अशा प्रकारे स्नायू तिचे एकूण तीन प्रकार पडतात. त्यातला पहिला पट्टकी स्नायू, दुसरा अपट्टकी स्नायू आणि तिसरा जो आहे तो हृदय स्नायू. त्यानंतर पुढची जी ऊती आहे तिला आपण चेता ऊती म्हणजे नर्वस टिश्यू असं म्हणतो. ती प्राणी ऊतीमधील शेवटचा प्रकार जो आहे तो आहे चेता ऊती. यामध्ये बघा, गाणे ऐकून गायकाचे नाव ओळखणे, वासावरून स्वयंपाकघरात बनणारा पदार्थ ओळखणे अशी कामे आपण करतच असतो. तर यासाठी आपल्याला मदत कोण करते तर स्पर्श, ध्वनी, वास, रंग काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे हे शरीरातील चेता ऊतीमुळे शक्य होते. म्हणजे आपल्याला एखाद्या पदार्थाचा रंग दिसतो, एखाद्या गोष्टीचा स्पर्श जाणवतो, एखाद्या पदार्थाची चव जाणवते, ती कशामुळे होते तर आपल्या शरीरामध्ये ज्या चेता ऊती असतात त्या चेता ऊतींमुळे आपल्याला या गोष्टींची जाणीव होत असते.
उद्दीपित होणे किंवा उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे नेणे यासाठी चेताउतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे बनलेल्या आहेत. प्रत्येक चेतापेशीचा पेशिकाय हा मुख्य भाग असतो आणि त्यामध्ये केंद्रक व पेशीद्रव्य असते. पेशिकायेतून अनेक अखुड तंतू निघालेले असतात, त्यांस वृक्षिका असे म्हणतात. एक तंतू मात्र खूप लांब असतो, त्याला आपण अक्षतंतू असे म्हणतो. आणि अनेक चेतातंतू हे संयोजी ऊतीद्वारे जोडले जातात. म्हणजे बघा, चेताऊतीमुळे काय होते आपल्याला, तर पदार्थाचा स्पर्श, वास, रंग, ध्वनी यांची जाणीव होते. कुणामुळे? तर चेता ऊतींमुळे. यांची जाणीव होते. त्यानंतर चेताऊतींच्या पेशी या विशिष्ट प्रकारे बनलेल्या असतात. पेशी विशिष्ट प्रकारच्या बनलेल्या असतात. त्यामुळे बघा, यापासून काय होते, तर चेतापेशी ज्या आहेत, चेताऊती व स्नायूती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेस प्रतिसाद देण्याची क्रिया घडते. म्हणजे ज्या काही गोष्टी आपल्या सभोवताली घडत असतात त्यांना प्रतिसाद देणे हे कोणामुळे घडते, तर चेताऊती व ज्या स्नायूती आहेत त्या दोन्हींच्या संयोगामुळे आपण आपल्या सभोवताली घडलेल्या गोष्टींना व्यवस्थितपणे प्रतिसाद देऊ शकतो. अशा प्रकारे प्राणीऊतींचे एकूण चार प्रकार आपण बघितले. अभिस्तर ऊती, संयोजी ऊती, चेताऊती आणि स्नायू ऊती. आता आपण बघणार आहोत वनस्पती ऊती आणि वनस्पतीचे ऊतींचे एकूण किती प्रकार पडतात. तर वनस्पतींचे बघा, विभाजी ऊती, स्थायी ऊती हे दोन प्रमुख प्रकार पडतात. वनस्पती ऊतींचे प्रामुख्याने विभाजी ऊती व स्थायी ऊती. स्थायी ऊती हे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्यातलं बघा, वनस्पतींच्या ठराविक भागातच असणाऱ्या विभाजी ऊतींमुळे त्या भागातच त्यांची वाढ सुरू होते. आता ह्या विभाजी ऊती आपल्याला कोणकोणत्या ठिकाणी आढळून येतात, तर काही ठराविक वनस्पतींच्या काही ठराविक भागांमध्ये, काही ठराविक भागांमध्येच आपल्याला विभाजी ऊती ज्या आहेत त्या आढळून येतात. त्यानंतर या ऊतींच्या पेशीत ठळक केंद्रक, दाट जीवद्रव्य व भोवती पातळ पेशिका पेशीभित्तिका असते. आता या पेशींच्या ज्या ऊतींच्या ज्या पेशी आहेत त्यांची रचना कशी असते, तर त्यांचं केंद्रक हे ठळक, पेशी केंद्रक ठळक, दाट जीवद्रव्य व पातळ पेशीभित्तिका अशा स्वरूपात त्यांच्या पेशीची रचना असते. व या पेशी एकमेकींना दाटीवाटीने चिकटलेल्या असतात. त्यानंतर या पेशीमध्ये बहुधा रिक्तिका नसतात, तसेच या पेशी अतिशय क्रियाशील असतात. कशा असतात या पेशी? अतिशय क्रियाशील. अतिशय क्रियाशील अशा या पेशी असतात. त्यामुळे काय होते, वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य काय? तर वनस्पतींची वाढ करणे. वनस्पतींची जी वाढ होत असते ती विभाजी ऊतींमुळे होत असते. आणि यानुसारच वनस्पती विभाजी ऊतींचे एकूण तीन प्रकार पडतात.
तो बघूया इथे विभाजी ऊतींचे एकूण तीन प्रकार पडतात. पहिला प्ररोही विभाजी ऊती, प्ररोह विभाजी ऊती. दुसरा आहे अंतरीय विभाजी ऊती आणि तिसरा आहे पार्श्व विभाजी ऊती. यामध्ये बघा प्ररोह विभाजी कुठे असते तर मूळ व खोडांच्या टोकाशी. मूळ व खोडाचे टोक याच्याजवळ आपल्याला प्ररोह विभाजी ऊती आढळून येते. आणि या प्ररोह विभाजी ऊतीचे कार्य काय आहे तर मूळ व खोडाची लांबी वाढवणे. मूळ व खोडाची लांबी वाढवणे. जर मूळ व खोडाची लांबी वाढली तर वनस्पतींची सुद्धा वाढ होते. म्हणून मूळ व खोडाची लांबी वाढवण्याचे काम कोण करत असतं तर प्ररोह विभाजी ऊती जी आहे ती मूळ व खोडाची लांबी वाढवण्याचे काम करत असते. त्यानंतर दुसरा आहे अंतरीय विभाजी ऊती. ही कुठे आढळते तर पानाचे देठ व फांद्या. पानाचा देठ व ज्या फांद्या आहेत त्याच्या तळाशी आपल्याला ही अंतरीय ऊती आढळून येते. आणि अंतरीय ऊतीचं कार्य काय आहे तर फांद्यांची वाढ करणे. फांद्यांची वाढ तसेच फुले व फळ निर्मिती. फुले व फळांची निर्मिती करणे, फुले व फळे तयार करण्याचे काम ही अंतरीय ऊती करत असते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे पार्श्व विभाजी ऊती. ही मूळ व खोडाच्या पार्श्व भागात म्हणजेच मागच्या भागात असते. मूळ व खोडाच्या पार्श्व म्हणजे मागील बाजूस आपल्याला आढळून येते. आणि हे काय करते तर मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवते. मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवण्याचे जे काम आहे ती पार्श्व विभाजी ऊती करत असते. तर पुन्हा एकदा बघा वनस्पती ऊतींमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार आहेत, विभाजी ऊती आणि स्थायी ऊती. त्यामध्ये आपण विभाजी ऊती बघितली. विभाजी ऊती ही वनस्पतींच्या काही ठराविक भागांमध्ये आढळते. तसेच विभाजी ऊतींमधील जी पेशींची रचना असते त्या पेशी ठळक केंद्रक असते, त्यांच्यामध्ये दाट जीवद्रव्य उपलब्ध असतो. तसेच पेशींची जी पेशी भित्तिका आहे ती पातळ असते आणि या पेशी ज्या आहेत त्या एकमेकींना दाटीवाटीने रचलेल्या दिसून येतात. तसेच या पेशी अतिशय क्रियाशील असतात आणि म्हणूनच विभाजी ऊती ज्या असतात त्या वनस्पतींची वाढ होण्यासाठी महत्त्वाचे कार्य करतात. आणि यामुळेच वनस्पती या ऊतीचे एकूण तीन प्रकार पडतात, प्ररोह विभाजी ऊती, अंतरीय विभाजी ऊती आणि पार्श्व विभाजी ऊती. प्ररोह विभाजी ऊती ही मूळ व खोडाच्या टोकामध्ये आढळते. तसेच ही मूळ व खोडाची लांबी वाढवण्याचे काम करत असते. त्यानंतर अंतरीय विभाजी ऊती ही पानाचा देठ व फांद्या यांच्या तळाशी आढळून येते आणि ती फांद्यांची वाढ तसेच फळे व फुले निर्मिती करण्याचे काम करत असते. त्यानंतर आहे पार्श्व ऊती. पार्श्व ऊती काय करते तर ही मूळ व खोडांच्या पार्श्व म्हणजे मागील भागास आढळून येते आणि ते मूळ व खोडाचा घेर व रुंदी वाढवण्याचे काम करत असते. आता तुम्ही बघितलं असेल की पिंपळ, वड, चिंच ह्या झाडांची जी खोडे असतात त्यांचा जो घेर असतो तो मोठा असतो. तर तो घेर मोठा का असतो तर कारण त्यांच्यामध्ये पार्श्व विभाजी ऊतींचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे त्यांची मुळे ही लांब पसरलेली असतात. तसेच त्यांच्या खोडाचा घेरसुद्धा आकाराने मोठा असल्याचे आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे वनस्पतीमधील विभाजी ऊतींची रचना आपल्याला दिसून येते.